एक तर तुम्ही म्हणता की आमची लोकसंख्या जास्त आहे, आमची एवढं पर्सेंटेज आहे, आणि मग या लोकशाहीमध्ये जर इथं मताला किंमत असेल आणि डोक्यांना किंमत असेल तर तुम्ही या छोट्या 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 जात समूहांना तुम्ही कसं प्रतिनिधित्व देणार आहात, आणि मग ह्यांचा सामाजिक न्याय हक्क डावलणार आहात का, म्हणजे मग कॉन्स्टिट्यूशनचं घटनेचं उल्लंघन करणार आहात का, कायद्याचं उल्लंघन करणार आहात का. एकदम फंबल पद्धतीची आजची पत्रकार परिषद होती, अज्ञान प्रकट करणारी त्यांची पत्रकार परिषद होती, आणि हे करावी तेवढी क्यू करावी असं वाटतं या या पत्रकार परिषदेचं. जय शिवराय, मी पांडुरंग कदम. आज आपण बोलणार आहोत एक चुत्या व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण हाके नावाच्या व्यक्तीबद्दल. तर त्या लक्ष्मण हाकेबद्दल या ठिकाणी याच्या अगोदरही एक व्हिडिओ बनवला होता, परंतु तो रोज भुकायला लागलाय म्हणून त्याला त्याच्याच भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा मला या ठिकाणी समोर यावं लागलं. त्याच्या अगोदर त्या लक्ष्मण हाकेला एक गाणं ऐकितो, म्हणजे त्याला त्याची औकात या ठिकाणी करेन, तर ते गाणं एकदा ऐकवतो मी त्याला. पाहिला असेल मनोज झारंगे पाटील लयच मोठी हस्ती, म्हणजे तुझा बाप नाही तुझ्या बापाच्या बापाच्या बापाला बी मेळ लागणार नाही अशी हस्ती म्हणजे मनोज झारंगे पाटील आहे. तू पाहिला असेल ना मुंबईला असं भगव वादळ घेऊन मनोज झारंगे पाटील आले होते, तेव्हा कुठं कोपऱ्यात जाऊन बसला होतास का? चुती आहे लक्षात तुला, म्हणजे आता हीच भाषा वापरावी लागते. तुला काल परवा थोडीशी नॉर्मल भाषेमध्ये या ठिकाणी तुला सांगितलं, तू कोणत्या गल्लीतलं कुत्र आहेस ते माहिती नाही महाराष्ट्रातल्या माणसाला, पण तुला माहिती मराठ्यांच्या विरोधात मनोज झारंगे पाटील यांच्या विरोधात या ठिकाणी बोललं म्हणजे या ठिकाणी आपण कुठंतरी फोकसमध्ये येऊ, हा तुझा या ठिकाणी कदाचित उद्देश असन. तू कोण आहेस काय आहेस मला काहीच माहिती नाही, खरंच माहिती नाही, कारण तू एका गल्लीतलं कुत्र आहेस आणि तुला कोणी ओळखत नाही. परंतु झारंगे पाटलांच्या विरोधात दादांच्या विरोधात बोललं की या ठिकाणी मात्र तू फोकसमध्ये येशील. आता बाकी जे पडलेत ना माग, जे बाकीचे कुत्रे भुकू लागले ते कुत्रे बाजूला पडले, त्याला काय करायचं ते आम्ही केलंय, पण आता तू एक नवीन डॉगी या ठिकाणी नवीन कुत्रा आलेला आहे, तुझी जात फक्त मान, म्हणजे कुत्र्यातल्या कोणत्या प्रकारामध्ये या ठिकाणी तू येतोस ते या ठिकाणी मला माहिती नाही, आणि या ठिकाणी गावरांपेक्षाही कदाचित तू कोणती तरी असेल जर्सी बिर्शी ते पाहिजे ते प्रामाणिक असतात. असो तो विषय वेगळा आहे, आमचे बंधू सांगतायत ते आता त्यांच्याही मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला म्हणजे घ्यावंसं वाटतंय, कारण तुझ्यासाठी कुत्रे आले आम्हाला आमच्या बंधूचंच मार्गदर्शन घ्यावं लागेल ना. निश्चितच त्याबद्दलही बोलू, पण त्याही पुढे जातोय मी. तू आता आम्हाला सांगणार का की या ठिकाणी मनोज झारंगे पाटील यांनी लोकप्रतिनिधीवर दल बोलावं, त्याच्यानंतर कारखानदारीवरती बोलावं, त्यानंतर शिक्षण संस्थाबद्दल बोलावं, त्यानंतर मराठा समाजाचं क्लास वन मध्ये आणि सुपर क्लास वन मध्ये किती प्रतिनिधित्व आहे त्याबद्दल बोलावं, सुप्रीम कोर्टाबद्दलचं जे जजमेंट आहे त्याच्याबद्दल बोलावलं. चिपिड्या तू कोण आहेस आम्हाला सांगणारा? मनोज झारंगे पाटील यांना नाही, महाराष्ट्रातल्याच कोणत्याच मराठ्याला ठिकाणी तू काही सांगू नको. तू अवकात नाही, कुत्र तू ऐक, गल्लीतलं कोणीच तू ऐकत नाही, तू ऐकू तू ऐकती का? नाही ऐकत. त्यामुळे तू मराठ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नको, आणि त्यातल्या त्यात मनोज झारंगे पाटील यांनी काय करायचं हे तू सांगू नकोस. तू कोण आहे चिपडा? तुला कुत्र ओळखीत नाही, त्यामुळे तू आम्हाला सांगू नकोस. तू फक्त या ठिकाणी फोकसमध्ये येण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ काढायला त्या चॅनलवाल्याला टाकायला आणि त्यांनी तू काही फेमस होणार आहे असं वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. आमचे पाचवीचे पाच पानं जर लेकर तुझ्या घरापाशी आले तर घरातून पाय लावून पळशील तू, ही तुझी अवकात आहे. लक्षात आलं का? तू म्हणजे असं जास्त हवेत मध्ये उडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नको. आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मिळवत आहोत, झुंडशाहीच्या मार्गावरती या ठिकाणी मिळवत नाहीये. झुंडशाही कशाला म्हणतात? अरे आम्ही जे एकत्र आलो होतो तर आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मागण्यासाठी आलो. आम्ही एकत्र येऊन काय लोकांची काय नासधूस केली आहे का? काही असंविधानिक कृत्य केलंय का? जे कायद्याला धरून आहे तेच केलं ना? एकही जात असताना किंवा येत असताना आमच्यामुळे कोणाला त्रास झाला नाही एवढी काळजी या ठिकाणी मराठ्यांनी घेतली, एवढी शिस्त या ठिकाणी मराठ्यांमध्ये आहे. परंतु तुझ्यासारखे कुत्रे भुकायला लागल्या मात्र या ठिकाणी मराठ्यांना दम निघत नाही, त्यावेळेस आमचं कर्तव्य बनतं की या ठिकाणी तुझ्यासारख्याचा समाचार घेतला पाहिजे. पण तिकडे कुत्रे भुकायला लागलेत का? कारण ते तुझ्यासारखेच आहेत ना, कारण ते बिचारे त्याला काय त्याचा दोष नाही येतो, तुझ्यामुळे भुकायलेत. आमच्या गावात आतापर्यंत कुत्रे भुकत नव्हते, पण तुझ्यासारखे कुत्रे भुकायला लागले त्याच्यामुळे ती बी कुत्रे या ठिकाणी भुकायला लागलेत. आणि दुसरी तू गोष्ट काय म्हणला की मनोज झारंगे पाटील यांची जी पुण्यामध्ये आजची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामधून या ठिकाणी मनोज झारंगे पाटील यांचं या ठिकाणी अज्ञान बाहेर पडलं, त्यानंतर ही एक फंबल पत्रकार परिषद होती. चुत्या, तुला फंबलचा अर्थ तरी माहिती आहे का?
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तू जर ती मुलाखत जर व्यवस्थित ऐकली त्या ठिकाणी खरं कळतं की मनोज अरांगे पाटील यांनी कशा प्रकारचा या ठिकाणी संघर्ष केलाय, कशा पद्धतीने या ठिकाणी ते आंतरवारी सराठीचं आरक्षणाचं जो लढा आहे तो उभा राहिला होता. डोळ्यातून पाणी येत रे मूर्खा माणसा, तुला काय माणसामधल्या ज्या संवेदना नावाची गोष्ट आहे ते जरास ते तुझ्यामध्ये राहिलंच नाहीये. तू फक्त काय करायला, तू लय हुशार आहेस, तू हुशार असशील त्याच्याबद्दल आम्हाला काही संशय नाहीये, पण तू हुशार आहेस, पण तुझी हुशारी तू चुकीच्या ठिकाणी दाखवायला ना मूर्ख माणसा. तू लय हुशार आहे माहितीये मला, तुझ्या बोलण्यावरून कळतंय, पण तुला काय वाटतंय संविधान, लोकशाही, जन त्या म्हणजे सामाजिक ऐक्य, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हे अशा मोठमोठ्या बाता हाणून तू असं वाटतं की तू लय ज्ञानी आहे, तू लय हुशार आहे. तुझ्यापेक्षा आमच्या 5वी 6वीचे लेकरं लय हुशार आहेत, पण तुझी हुशारी तू चुकीच्या ठिकाणी या ठिकाणी दाखवायला लागलास. आणि पुन्हा तू एक म्हणत असत की छोटे छोटे जे ओबीसी मधले समूह आहेत त्यांच्यावरती यदा कदाचित म्हणजे मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आले तर त्या छोट्या छोट्या समूहावरती अन्याय होईल असं तुझं म्हणणं आहे. तू त्यांच्याबद्दलचं प्रेम दाखवू नकोस. आजही जेव्हा आम्ही आरक्षणाच्या लढ्यावरून मुंबईवरून गावावरून गावी पोहोचलो त्या ठिकाणी गावागावातल्या छोट्या छोट्या ज्या आहेत ओबीसी मधल्या आमचे बांधव त्यांनी या ठिकाणी आमचं भरभरून पेढे घालून या ठिकाणी स्वागत केले. आमच्याच गावचे या ठिकाणी महादेव भोबडे पुण्यामध्ये भेटले तर त्यांनी या ठिकाणी आम्हाला पेढे हार घातला, पेढे घालून या ठिकाणी महादेव भोबडे नावाच्या आमच्या मित्रांनी या ठिकाणी आमचं भरभरून या ठिकाणी अभिनंदन केलं. आणि तुला कुठून, तुला कोण भेटतं, तू मला सांगायचं आहे ना, तुला कोण भेटतंय, कोण तुला त्रास होत आहे. बिलकुल मराठ्यांच्याकडून आतापर्यंत कोणत्याही जातींना या ठिकाणी त्रास झालेला नाही आणि यापुढेही होणार नाही आणि आताही होत नाही. फक्त तुझ्यासारखे जे राजकारणी आहेत ना, तुला फक्त तुला आमदार खासदार व्हायची, तुही मरमर कशामुळे चालू आहे, फक्त तुला आमदार खासदार व्हायचंय त्याच्यासाठी या ठिकाणी तुही मरमर चालू आहे, बाकी तुही मरमर करण्याचं दुसरं काहीच कारण नाही. आणि तू म्हणायला घटनेचं उल्लंघन, कुठून होणार आहे घटनेचं उल्लंघन, अरे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आमचं हक्क आणि अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतोय, ते आम्हाला भेटण्याच्या मार्गावरती आहे, पण तुझ्यासारखे कुत्रे भुकण्याचं काम करतायत तर त्या कुत्र्यांना तुकडा आम्ही टाकणार नाहीत. तुला याही पलीकडच्या भाषेमध्ये या ठिकाणी लगेचच उत्तर दिलं जाईल, पण तू भुकणं जरासं बंद कर, बाकीचे बंद झालेस तूच एक राहिलास नवीन आहेस, त्यामुळे तू 2-4 दिवस ऐकणी फडफड फडफड करशील, तुला बी या ठिकाणी गार करण्याची ताकद आहे. तुला तो ओपन चॅलेंज आहे ना, आमच्या माता भगिनींनी तुला ओपन चॅलेंज दिले, मी पुन्हा एकदा तुला ओपन चॅलेंज देतो, तू सांग कुठे यायचं, तर तुला वाटतंय ना लोकशाहीच्या मार्गाने लढायचं तर तू जा ना कोर्टामध्ये जा, आणखीन काय लोकशाहीच्या मार्गाने लढता येतं ते लढ, परंतु तू जे न्यूज चॅनलवरती येऊन या जी काही भुगण्याची जी भाषा करतो जे भो भो भुगतोस ना तेवढं मात्र या ठिकाणी तू बंद कर, ते खूप इरिटेटिंग होतं, त्रासदायक होतं. उगा तू तुझ्या हुशारीच्या नावाखाली या ठिकाणी काहीतरी भोकण्याचा प्रयत्न करतोस, त्यामुळे तुला तुर्तसा एवढाच या ठिकाणी, परंतु तुझी जर लयच मूळ व्याध या ठिकाणी उठत त्रास होत असेल मूळ व्याधीचा तर आमच्याकडे एक सुपर स्पेशलिस्ट आहे आणि त्यांचं नाव आहे बाळासाहेब पाथरकर. त्यांचा नंबर नसेल त्या ठिकाणी मी तुला नंबर देतो आणि तू आमच्या सुपर स्पेशलिस्टने तुलाच कॉल केला होता की रे बाबा तू लगेच कॉल कट करतो तर फोन तरी उठला जाणार मराठा बांधवांचे. ते तुला अभिनंदनासाठी फोन करतात, तुझी मूळ व्याधीला त्रास झाला तर आम्हाला काळजी वाटते रे बाबा, आणि तुझी मूळ व्याध उठल्यावर तू काय डॉक्टरकडे जात नाही, तू न्यूज चॅनल पुढे येऊन किंवा घरी जाऊन आपला मस्तपैकी व्हिडिओ काढतून त्या न्यूज चॅनलवाल्याला देतो, तर ती तुझी मूळ व्याध आहे आणि त्या मूळ व्याधीसाठी आमच्याकडे एकमेव डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचं नाव आहे बाळासाहेब पाथरकर. तर ते परळीला असतात तर तुला त्यांच्याकडे आणायचं का त्यांना तुझ्याकडे आणायचं तेच तू एकदा सांग, म्हणजे तू बाळासाहेब पाथरकरांकडे जातो का त्यांना तुझ्याकडे घेऊन यायचं ते एकदा तू सांग, कळतंय का. तर निश्चितच तुला या ठिकाणी लवकरच भेटू, परंतु तू तसा थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.